भव्यदिव्य जगाला हेवा वाटावा असं स्मारक या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज उपस्थित आदरणीय राज्यपाल महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही पालकमंत्री, खासदार, आमदार आनंदराज आंबेडकर जे आहेत, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजर करतोय आणि आज आपण केवळ या महामानवामुळेच सगळ्या जगामध्ये ताट मानेने उभे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने सर्वसामान्यांना अधिकार प्रदान केले, जगण्याचे हक्क दिले. त्या अधिकारांमुळेच आज सर्वसामान्य माणूस, जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले, की सर्वोच्च अशा पदावर जाऊन राज्याची देशाची सेवा करण्याची अनेक लोकांना संधी मिळाली आणि राज्यात देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला एक मुख्यमंत्री झाला आणि या राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. मी त्या बाबासाहेबांचा शतशः ऋणी आहे. महापुरुष इतिहास घडवतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक चिन्ह जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला, या देशाला समाजाला दिशा दिली. आपल्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तळागाळातल्या तमाम लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. सामान्य माणूस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानव मुक्ती हे त्यांचं एकमेव ध्येय होतं. त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील शोषित, पीडित, वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ मिळवून दिलं. दलित समाजात शेकडो वर्षापासून रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली, गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी विद्रोह संघटित होण्याचं बळ त्यांनी दिलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा त्यांचाच मूलमंत्र. त्यातूनच आज दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालाय त्याचं सगळं श्रेय केवळ आणि केवळ बाबासाहेबांनाच जातं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांनी, जसं आता उपमुख्यमंत्री म्हणाले, हिंदू मिलचं भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा असं स्मारक या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी भेट देखील दिली, कामाचा आढावा घेतला, पाहणी केली आणि खऱ्या अर्थाने सरकार स्थापन झाल्यानंतर चैत्यभूमीवर देखील आम्ही येऊन बाबासाहेबांना अभिवादन त्यावेळेस केलं आणि त्यांनी जे विचार दिले, जो मार्ग दाखवला, त्यावरच आमचं सरकार वाटचाल करेल असा निर्धार देखील केला. आणि बाबासाहेबांचं जिथं वास्तव्य होतं, राजगृहात देखील मी भेट दिली. ती वास्तू आपला ऐतिहासिक ठेवा आहे. बाबासाहेबांच्या वापरातल्या अनेक वस्तू, छायाचित्र, त्यांच्या अभ्यासाची खोली, हा देखील जो काही ऐतिहासिक ठेवा आहे तो देखील जोपासला जाईल. त्याचबरोबर लोअर परेल येथील स्मारकाचा देखील या ठिकाणी त्याची देखील पाहणी केली जाईल. त्या ठिकाणी देखील जे जे काय आपलं बाबासाहेबांच्या आठवणी आहेत, इतिहास आहे, तो जपण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल, हेच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. त्यांचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इंदू मिलमधलं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य असं स्मारक
लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. आर्थिक सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. समाजाच्या तळागाळातील लोकांना विकासाची संधी देणारी नवी व्यवस्था उदयास यावी हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. त्याच्या परिपूर्तीसाठी ते आयुष्यभर झगडत राहिले. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया. महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारं राज्य आहे आणि म्हणूनच आम्ही सत्तेवर आल्यावर याच संबंधाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शासकीय वसतिगृह आहे त्याची संख्या आम्ही वाढवतोय. जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती कशी मिळेल तेही पाहत आहोत. स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत आम्ही सगळी मदत करतोय. त्याच्यात आणखी वाढ स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरता मार्जिन मनी उपलब्ध केला आहे. त्यांना स्वयंरोजगार व स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. हे आपलं सरकार सर्वसामान्य गोरगरिबांचं सरकार आहे. गेल्या 4-5 महिन्यामध्ये काम शेतकरी कामगार कष्टकरी शोषित दलित पीडित या सगळ्यांच्याच उद्धारासाठी निर्णय आपल्या सरकारने घेतले. एका सामाजिक भावनेतून आणि संवेदनशीलपणे आम्ही निर्णय घेतोय. राज्यभरातून देखील लोक येतात. आम्ही राज्यभरात जातो. एक वेगळी आपुलकी एक वेगळा जिव्हाळा. मी त्या दिवशी देखील या ठिकाणी पाहणीसाठी आलो होतो आणि खूप लोकांच्या भावना पाहिल्या त्या ठिकाणी आलेल्या. 3-4-5 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चैत्यभूमीवर दर्शनासाठी लोक येतात. त्यांनी देखील आपलेपणाची भावना व्यक्त केली. समाधान वाटलं. परवाच राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय देखील सुरू केलं. यामधून देखील आपल्या समाज बांधवांना मोठा दिलासा मिळेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर लांबच लांब रांगा पाहिल्या. मोठ्या प्रमाणावर अनुयायी येतात. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांनी केलंय. मी मुंबई महापालिका आयुक्त आणि त्यांची टीम यांचं मनापासून मी त्यांनाही धन्यवाद देतो. एक चांगली व्यवस्था नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.